सरांनी त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलीच आहे. त्यांचा आपण थोडा परिचय करून देतो. ते बी फ्लाय मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहेत. एमिनियंट यंग एंटरप्रेनर आहे. ते अतिशय कमी वेळातले तरुण उद्योजक आहे. त्यांना देशूत जो आपल्याकडे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रातर्फे चांगल्या उद्योजकांची निवड होते त्या त्यांची निवड झालेली आहे. त्यांचे डिजिटल मार्केटिंग, आता मार्केटिंग बद्दल सरे बोलले आणि मॅडम पण मला बोलल्या, ते तुम्हाला उद्योजक म्हणून घडवतील आणि मार्केटिंगचा सल्ला हवा असेल तर आपल्याकडे एक्सपर्ट आहेच उपलब्ध. तर 200 पेक्षा जास्त क्लायंट त्यांचे भारतात आणि भारताबाहेर आहेत. अत्यंत कमी अवधीमध्ये त्यांनी यश कसं मिळवलं हे ते तुम्हाला सांगतील. आणि त्यांच्यामध्ये एक मोटिवेशनल स्पीकर आहे चांदक सरांसारखा, ते ऐकल्यामुळे तुमच्यातलं उद्योजक नक्कीच जागावे. मी आता तुमच्या समोर आणतो पंकज घाडगे. नमस्कार मित्रांनो, इथे उपस्थित असलेले डायस वरती साळी मॅडम आहेत, चांदक सर आहेत, पाटील मॅम आहेत, ह्यांचे जेवढे एक्सपिरियन्स आहे तेवढं माझं वय आहे, ठीक आहे, असं मी नक्की म्हणेल. आज एक यूथला रिप्रेझेंट करतो आहे, आज तुमच्याशी इंटरॅक्शन करायला आलं. सो फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांना थँक्यू म्हणेल. आज तुम्ही सगळेजण इथं थांबलात. बरेच लोक पावसाच्या आता आनंद घ्यायला बाहेर निघालेले आहेत, बट ज्यांचे स्वप्न आतमधनं ज्यांची आग धगधग करते ते आज इथे बसले असं मला वाटतंय. सो सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमच्यातलाच एक आहे आणि असंच 2015 साली मी उद्योग वर्धनीमध्ये आलो आणि 45 डेजचा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम केला, ज्या प्रोग्रामसाठी सर तुम्हाला आता अपील करतायत, जो 12 तारखेला चालू होता आणि तिथून माझी पूर्ण बिझनेसची जर्नी सुरू झाली. ॲक्च्युअल म्हणता येईल की त्याच्या अगोदरही छोटे बिझनेस काय केले होते, बट ॲक्च्युअल जर्नी माझी तिथून पुढे सुरू झाली. सो दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे तुम्हाला ॲज अ स्पीकर मी 100% देण्यासाठी इथं आलं. तुम्हाला माझी स्टोरी ऐकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे की तुम्हाला मला जे सांगायचं आहे ते ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे? मी तुम्हाला विचारतो तुम्हाला माझी स्टोरी ऐकायची आहे. पंकज घाडगे कसा घडलाय की मला ज्या नोट्स मी काढून आणलेत किंवा ज्या गोष्टी मला सांगायच्या ज्या मला आजपर्यंत कुठल्याच म्हणजे एमबीए मार्केटिंग फर्स्ट क्लास पास झालं बट गेल्या 16-17 वर्षाच्या एज्युकेशनमध्ये कुठेच मला शिकवल्या गेल्या नाही, कुठल्या पुस्तकामध्ये मला वाचलं नाही, त्या एक्सपिरियन्सेसमधून मी गेलो आणि त्या परिस्थितीत मी शिकलो. तर नक्की तुम्हाला माझी स्टोरी ऐकायला आवडेल की त्या गोष्टी ऐकायला आवडतील. बोथ वी आर इंडियन्स. स्वीट डिश पण गुलाबजाम पण पाहिजे आणि आईस्क्रीम पण पाहिजे असं म्हणताय तुम्ही. गुड. सो आय एम रेडी टू पुट माय 100%. सी मी स्टोरीपासून सुरुवात करतो आणि त्यामध्ये जसं जसं एक्सपिरियन्सेस मला ॲड करता येतील किंवा जे कोर कॉन्टॅक्ट ॲड करता येतील ते मी नक्कीच करेन. सो मित्रांनो, सिडकोत राहणारा एक सामान्य मुलगा जो पहिली ते 10वी पवनगर के बी एच विद्यालयामध्ये माझं एज्युकेशन झालं तिथे शिकलो आणि कुठले ड्रीम्स नाही, गोल्स नाही, डिझायर नाही, कुठला ॲक्शन प्लॅन नाही. 5 टक्क्याच्या कामं सरळ आपण म्हणतो बऱ्यापैकी 80-90% लोक हे तसंच आयुष्य जगत असतात, तसंच माझं आयुष्य चालू होतं. बट लहानपणापासून एक मोठा माणूस बनण्याचं एक स्वप्न बघितलं होतं, त्यामुळे आता कोणी मला फोन केल्यानंतर म्हणतो तू मोठा झालायस, तर माझ्याकडनं असं उत्तर नसतं की नाही काय गरीबाची चेष्टा करतोस का, असं काही उत्तर नसतं. माझं उत्तर असतं की माझा जन्मच मोठा माणूस बनण्यासाठी झाला. सो सी हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये कसा बिल्ड होतो, जो तुमच्या जर्नीतनं आलेल्या एक्सपिरियन्सेसमधनं आलेल्या अचीवमेंट्समधनं तो पूर्णपणे तुम्हाला तो कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो. सो 11-12 माझं सायन्स झालं. एज्युकेशनमध्ये मी तेवढा जसं सर बोलले ना की 80-80 अबोव ज्या लोक असतील त्यांच्यासाठी बिझनेस थोडासा टफ आहे, बट जे 50-40 असे पर्सेंटाईल असलेल्या लोकांसाठी बिझनेस हा ते चांगले टिकू शकतात, तर त्या कॅटेगरीतला मी. सो 10th मला पर्सेंटेज होते 63 आणि त्यानंतर मी स्वप्न बघितलं की मला सायन्स घ्यायचं आणि सायन्स घेतल्यानंतर 11-12 सी एक मराठी मिडियम मुलगा इंग्लिश मिडियममध्ये एक्झाम देतोय, सगळ्या गोष्टी चेंज होत आहेत. सो त्या गोष्टी माझ्या आयुष्यात चेंज होत गेल्यात. सो 11-12 केलं, 12th मला पर्सेंटेज होते 47. सो जे ड्रीम होतं ना किती इंजिनियर्स बसण्यात येते, हॅलो वाव खूप सारे इंजिनियर्स आहेत. लहानपणी मला हे कोणी स्वप्न दाखवलं होतं की तुला इंजिनियर बनायचं, ते स्वप्न माझं तिथे 12th ग्रुप कम्प्लीट न झाल्यामुळे तिथे तुटलं आणि ॲक्च्युअल जर्नी सुरू झाली, रियालिटी लाईफमध्ये आली. सो सी त्यावेळेचे दिवस एकदम वेगळे होते. एक ते वडील माझे कमवते होते घरामध्ये, मला मोठ्या 3 महिने आहेत, आमचा जवळजवळ 6-7 लोकांचा परिवार.
आणि या सगळ्या जबाबदारीतनं सगळ्यांचे एज्युकेशन करणं आणि त्यात एक चाकुरीबद्ध जीवन तेवढी सॅलरी येणं त्याच्यामध्ये सगळं मॅनेज करायचं. सो ह्यामध्ये कुठे कुठेतरी गोष्टी कमी पडत होत्या मला हे जाणवत होतं. वडिलांनी ऑप्शन दिला की एक तर तू तुझं तुझं जॉब कर आणि त्यातनं इन्कम कर आणि तुझं एज्युकेशन तू कम्प्लीट कर जर तुला जर एक्स्ट्रा हायर एंड एज्युकेशनला जायचं असेल तर. सो मी नॉर्मल मार्ग सिलेक्ट केला BSC चा आणि मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि त्यावेळेस ॲक्च्युअल माझी जर्नी सुरू झाली. सकाळी उठून न्यूजपेपर टाकण्याचं काम मी केलं. जवळजवळ 120 घरांमध्ये मी न्यूजपेपर टाकत होतो सिडको भावेत ज्यामधून मला महिन्याला 1200 रुपये इन्कम मिळायचं. सी त्यातले पहिली जी सॅलरी होती त्यातले जवळजवळ 100 रुपये आजही माझ्याकडे मी जपून ठेवले आहेत कारण की त्याच्यानंतर 1,00,000 रुपये पाहिलेत मी. पण ज्यावेळेस मी ते 100 रुपये बघतो त्यावेळेस मला ते ग्राउंडेड ठेवतात की आपण जर्नी कुठून स्टार्ट केलेली आहे पाय कायम आपल्या जमिनीवरती असले पाहिजेत हे पण मी सरांकडनं शिकलेलो आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरा बिझनेसमन कधी बाहेर आला तर आतमधनं करायची इच्छा खूप होती पण राईट मार्गदर्शन नव्हतं. सगळ्या गोष्टी हे होत्या वेग होत्या. सो खूप सारे आर्टिकल वाचले त्या काळामध्ये. यूट्यूबचं नवीनच मार्केट ओपन झालेलं आणि आजही बसलेले 80-90% लोक संदीप महेश्वरी सरांना फॉलो करत असतील. सो मोटिवेशनल मस्त होईल असं व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं म्हणजे बहुत बडा बिझनेस बनणार आहे. बट फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही आहे, एक्सपिरियन्स नाही आहे, नक्की काय करायचं आहे, एक्झिक्युशन नाही आहे, प्लॅन नाही आहे. सो या सगळ्या गोष्टींना उत्तरं प्रश्नांची उत्तरं मी शोधत होतो आणि दॅन तसंच ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. हायर सेकंड क्लास घेऊन पुण्यामध्ये गेलो, पुण्यात जॉब केला. आजही ते दिवस मला आठवतात मित्रांनो की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी इलिगल राहत होतो आज सांगायला हरकत नाही आहे. कारण त्यावेळेस माझ्याकडे रेंट भरायला किंवा डिपॉझिटसाठी पैसे नव्हते. बट आज मी पुण्यामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस ते जुने दिवस मला आठवतात. तर म्हणजे परत आपण म्हणतो ना की तुमच्याकडे का मिळवायचं कारण की तुमच्याकडे नाही आहे म्हणून. जर तुमच्याकडे असतं तर म्हणजे देवाने तुम्हाला सगळंच दिलं असतं तर मला नाही वाटत की एवढ्या सगळ्या लोकांनी इथे रिस्पॉन्स दिला असता किंवा एवढे सगळे लोक आले असते. सो कायम आयुष्यामध्ये झगडलं पाहिजे जे आपल्याला आयुष्य जगायचं आहे आपण आपल्या वाटेला निवडलं पाहिजे. तसे मी निवडत गेलो आणि पुढे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, पुण्यात गेलो, ॲज अ मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह जॉब 8,500 रुपयाचा मी स्टार्ट केला. स्वप्न मी तेव्हा बघायला सुरुवात केली की ज्यावेळेस मी माझ्याकडे जेवायला दिवसाचा टार्गेट फक्त असं होतं की माझ्याकडे 60 रुपये. सो ऑप्शन दोन आहे, एक तर मी माझं जेवण करू शकतो आणि ऑफिसला पाय पाय जाऊ शकतो किंवा त्यातलं मी बसला भाडं देऊ शकतो आणि उपाशी राहू शकतो. चॉईसेस होते. सो त्याच्यावरती उपाय काढून म्हणजे जुगाड असतात ना बिझनेस. सो नाशिकवरनं सायकल नेले आणि मग बसचा प्रवास म्हणजे तेवढे पैसे माझे सेव्ह झाले जेवणासाठी मी युटिलाइज केले. आणि त्यावेळेस ती सायकल पार्किंग लॉटमध्ये साहेबांच्या मर्सिडीज आणि ऑडी शेजारी माझी सायकल लावायचो मी. सो ज्यावेळेस मी त्या ऑडीकडे मर्सिडीजकडे बघायचो आज मी फॅसिनेटिंग नाही आहे किंवा आज लोक म्हणजे सी मी आज तुम्हाला देणार आहे वेगळी गोष्ट की ऑडी मर्सिडीज हे स्वतःसाठी घेत असाल तर फॉर शुअर घ्या. बट लोकांना दाखवण्यासाठी घेत असाल तर अजिबात घेऊ नका फॉर शुअर सांगेल. कारण की दुसऱ्याला तुम्ही कधीच मोटिवेट म्हणजे दुसऱ्याला कायम लोक खुश होतील असं काय नाही आहे. फॅमिलीसाठी गोष्टी करा, स्वतःसाठी गोष्टी करा. आणि तिथून एक स्वप्न जागा झालं आणि बॉसकडे मी गेलो. बॉसला म्हटलं सर मला बिझनेस ओन बनायचं आहे वगैरे आणि मी एम्प्लॉई होतो तिथला. सो मला लाभलेला पहिला बॉस खूप छान होता. सरांनी मला एक पुस्तक दिलं आणि ते पुस्तक इंग्लिश पुस्तक होतं, मी मराठी मीडियमचं आणि ते इंग्लिश पुस्तक हातात घेताना मी विचार करतो की मी पुस्तक कसं वाचू शकेल, मला मिनिंग्स कळतील का, सगळ्या काय गोष्टी होतील का. बट एक असं मार्ग सापडल्यानंतर तुम्ही वाचत जातात, कन्व्हिक्शन जास्त होतं. आणि तिथला जॉब रिझाईन करून मी पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पहिला डिसिजन घेतला मला पुण्यामध्ये बिझनेस चालू करायचा. इथे थोडंसं कोरिलेट होतं मॅडमांची सुरुवात, पाटील मॅडमांची माझी सुरुवात एका छोट्याशा बिझनेसमधनं झाली जशी त्यांची झाली तशी. तर मी ज्यावेळेस बसमधनं प्रवास करत होतो त्यावेळेस मी बँका असतील, पेट्रोल पंप असतील, तर तिकडे छोटे छोटे आकाशकंदील बघायचे आणि म्हटलं चला दिवाळीचा सीझन जवळ तो आपण आकाशकंदील विकूयात. सो तशी सुरुवात केली आणि प्रत्येक ऑफिसला पेट्रोल पंपाला बँकेला विचारलं तुम्हाला आकाशकंदील पाहिजेत का, सॅम्पल घेतले, मला माहिती नाही कुठे भेटतात, लोकांना विचारलं. तर कायम मी चांगल्या लोकांची नावं कधीच मी विसरत नाही. आणि त्यावेळेस पुण्यामध्ये सगळीकडे बॅनर लागलेले, त्यानंतर फोटोज होते, पेपरमध्ये होते, सगळ्या प्रिंट मीडियात एका व्यक्तीचं नाव होतं. त्याचं नाव आहे अविनाश धुमे सर. सो कौशल्य पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी आहे आणि माझ्याकडे बिझनेसमन असा कुठलाच बॅकग्राऊंड नाही. पूर्ण मागच्या 10 पिढ्या जरी काढल्या तरी कोणी बिझनेस केलेला नाही. सो मी त्यांना जाऊन भेटतो, मी त्यांना म्हणतो सर मला बिझनेस चालू करायचा आहे, कसं करता येईल सांगा वगैरे. मग त्यांनी मला सांगितले कुठे ॲड्रेस आहेत, काय आहे, कसं उपयोग करता येईल थोडंफार. आणि असा पहिला बिझनेस मी करायच्या हेतूने
बघा शब्द ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बिझनेसचा पहिला लेसन मला भेटला मी जेव्हा शुक्रपेठेत नाही संपर्ण आकाशकंदील बुक केले, साधारणतः ते 1000 आकाशकंदील असेल छोटे छोटे, आणि थोडस द्विधा मनस्थितीत होतो कारण की मला एकीकडे MBA पण करायचं होतं एकीकडे बिझनेस पण करायचा होता. तर त्या काकांना मी विचारलं की काका समजा हे माझ्याकडे विकले नाही गेले किंवा मला नाशिकला परत जावं लागलं तर तुम्ही रिटर्न घ्याल का? तर एक बिझनेसमन हा कायम चालक असतो, ठीक आहे, शब्दात कधीच तुम्ही पकडू नाही शकत. ते बोलले ठीक आहे, हा मी घेईल रिटर्न. आणि नंतर दिवाळीच्या ते बोलले 3-4 दिवस अगोदर मी रिटर्न घेऊ शकतो, तुम्हाला दिवाळीच्या अगोदर तुम्ही सांग काय तुझं काय, एक तर तू विक नाही त्यापूर रिटर्न आण. आणि त्यावेळेला इकडे क्रॅश कोर्स वगैरे सगळे MBA चालू झाले होते, मी त्यांच्याकडे परत गेलो आणि त्यांना म्हटलं काका नाही पॉसिबल होते आकाशकांत तुम्ही रिटर्न घ्या. तर म्हणजे ठीक आहे चालेल 2500 रुपये होते. म्हटलं काका मी घेताना 5000 रुपयात ती वस्तू घेतली आहे, मी 2500 रुपयात रिटर्न कसं काय, वस्तूला तर चांगली आहे. तर बोलले हाच तर बिझनेस आहे. लेसन मला पहिला बिझनेस लेसन तिथे भेटला की कुठली डील करत असताना चोखंदळपणाने केली पाहिजे किंवा अंडरस्टँड करून केली पाहिजे. म्हटलं मी पहिला बिझनेस लॉसमध्ये करणार नाही. मी आकाशकंदील घेऊन लिटरली एशियाड बसमध्ये टाकून नाशिकला CBSला मी उतरलो मेळा बस स्टॉपला. आणि घरी गेल्यानंतरचं घरचं एक वातावरण होतं की आम्हाला पुण्याला जॉबला पाठवलं होतं आणि हा आकाशकंदील पण त्या उठून मेणबत्ते काय गोळा करून तुझी एक बिझनेस पण असतो ज्याला कुठेतरी एक क्युरिओसिटी असते की मला बिझनेस करायचा. सो धाडस केलं की नाही मला आता सेल करायचं आहे, मग कुठे सेल करणार, मग मित्रांच्या घरी जायचो. तर मित्रांचे आवडीनं विचारलं तुझं BSc इलेक्ट्रॉनिक्स पास झालं ना, इलेक्ट्रॉनिक्स झालं तुझं ग्रॅज्युएशन, तू हे काय करतो? त्यानंतर मला बिझनेस पण बनायचं आहे. सो त्यांनी सपोर्ट केला, काही लोकांनी थट्टा केली की काय सायन्समध्ये ग्रॅज्युएट झालं आकाश कमी दिसतो, पण फॅमिलीने खूप सपोर्ट केला आजपर्यंत सगळ्या दृष्टी सगळ्या गोष्टीतनं. आणि आठवत आहे मला की मी सिडकोत राहायचो त्या काळी आणि मी उत्तमनगरवरून बसमध्ये मी बसायचो आणि इकडे कॉलेजसाठी मी जेव्हा KT चंबर होता अशोक संभाजी उतरायचो. तर सिटी सेंटरचा जो सिग्नल इथे म्हसोबा मंदिर आहे तिथे कायम गर्दी असते इव्हिनिंगला, इन बिटवीन 5 to 6-7 PM कोणी अंडे विकत असतं, कोणी भाजीपाला विकत असतं, कोणी काय करत असतं. म्हणलं मला भेटली जागा, मी कुठे आकाशकंदील येऊन आणि माझ्याकडे 2-wheeler पण होती, मित्राच्या 2-wheeler सगळे आकाशकंदील ठेवले आणि तिथे मी जाऊन फुटपाथवरती लिटरली उभं राहून आकाशकंदील विकले. पहिल्या दिवसाचा सेल जो होता तो साधारणतः 2500 to 3000 रुपयाचा होता. आज थरथर कापत होते, मोठा मोस्ता येत नव्हता आणि एक सॅटिस्फॅक्शन होतं की येस, कारण की सीझनल बिझनेस आहे, ह्या 3 दिवसात नाही विकले दिवाळीच्या अगोदर, कारण पुढच्या वर्षी विकायला लागतील, तोपर्यंत आकाशकंदीलचा कलर ओढा होता लॉस. सो जे टेन्शन होतं शेवटच्या 2 दिवसामध्ये एवढा सेल झाला की माझ्या घराला लावायला आकाशकंदील नव्हतं. सी सो एकच गोष्ट जिद्द सोडू नका. आणि इथून मग मी MBA क्रॅश कोर्स केला आणि परत एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं की आता मला जॉब करायचा की बिझनेस, मला म्हटलं बिझनेसच करायचा. संदीप फाउंडेशनला मी ॲडमिशन घेतलं 2013 साली, 13-14, 14-15 ह्या बॅचमध्ये मी होतो. 2015 साली मी फर्स्ट क्लास MBA पास झालो आणि त्या 2 वर्षामध्ये मला आठवतं माझ्या आयुष्यातला पहिला सत्कार ह्याच डायसवरती झाला आहे, ज्या डायसवरती आई वडील आणि माझी पूर्ण फॅमिली होती आणि पूर्ण हॉल गच्च भरलेला. सो मला एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि एक्सपिरियन्सच्या शोधात मी होतो, कारण की मला बिझनेसमध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे की तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही कुठलीही लढाई जिंकू शकता, बट एक्सपिरियन्स नसेल तर पहिले एक्सपिरियन्स गेन केला पाहिजे असं मला वाटतं. आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे मग मी विचार करत होतो की असं कुठल्या इंडस्ट्रीत मला काम करत आहे ज्याच्यात मला एक्सपिरियन्स भेटेल. आणि जसं सरांनी सांगितलं की नेटवर्क मार्केटिंग आहे, MLM आहे, बऱ्याच सारे इंडस्ट्रीज आहेत. सो मित्रांनी मला पार्ट टाइममध्ये बिझनेस दाखवला आणि त्या बिझनेसमध्ये मी इथिकल एक चांगली कंपनी निवडली आणि मी स्टार्ट केलं पार्ट टाइममध्ये. 400 लोकांची टीम मी त्या बिझनेसमध्ये 2 वर्षात पार्ट टाइममध्ये डेव्हलप केली. 15 to 18 लाख रुपयाचा टर्नओव्हर मी त्या कंपनीसाठी जनरेट करून दिला. आणि मग त्याच्यामध्ये लिडरशिप स्किल, स्पीकिंग, लोकांना मोटिवेट करणं, लोकांना टार्गेट देणं, सो त्यातनं माझी पहिली आयुष्याचा पहिली फॉरेन टूर माझी त्या बिझनेसमधनं मला मिळाली. आणि मग तिथून पुढे मी मागवून कधीच बघितलं नाही. पण एक गोष्ट होती की MBA फर्स्ट क्लास झालेला मुलगा घरी बसला आहे, बरोबर, आणि हा होतो बिझनेस करायचा आहे, फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नाही आहे, फिनान्शियल सपोर्ट नाही आहे की बाबा ते पैसे देऊ शकते, पण एक जिद्द होती. पण म्हटलं चला एका दगडात 2 पक्षी मारत, घरच्यांना पण जरा थोडं सॅटिस्फाय करत, त्यांना सॅलरी पाहिजे, मला एक्सपिरियन्स पाहिजे. आणि त्यावेळेस मी IT इंडस्ट्री चूज केली आणि एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ॲज अ मार्केटिंग मॅनेजर 10,000 रुपये सॅलरीवरती मिळालो.
आणि पहिल्याच दिवशी मला कलीग शेजारी बसले कलीग होते त्यांनी सांगितलं की पंकज तू जास्त दिवसाचा मेहमान नाही आहेस, तुझ्या अगोदर इथे 50 लोक बदलून गेले, तिथली सिस्टीम आहे 3 महिने ठेवलं जातं आणि तिने महिन्यानंतर काढून टाकलं तर कुठलाही एक्सपर्ट माणूस असू दे काय असू दे. बिकॉज मी त्यांना विचारलं का असं काय रिझन आहे, ते बोलले की क्लायंट करतात ना बिझनेस करतो, त्यांना कॉम्पिटिटर क्रिएट नाही करायचा. ओके, सो ह्या गोष्टी अंडरस्टँड केल्यानंतर मला कळलं की माझी डेडलाईन जवळ आहे. मी डेडलाईन ठरवली January 2016 आणि साईड बाय साईड संदीप फाउंडेशनला सरांचं 3 दिवसाचं एक अवेअरनेस तिथे कॅम्प झालं होतं. माझं बॅड लक होतं की 2 दिवस मी माझ्या बिझनेसमध्ये त्या बिझनेस बिझी होतो आणि तिसऱ्या दिवशी मी एक लेक्चर अटेंड केलं पण तरी मी उद्योगवर्णीपर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. आणि शेवटी MBA संपल्यानंतर एक मित्र मला बोलला अरे ते छानदार सर आले होते उद्योगवर्णीने असं सहाय्याचं बिझनेसचं मार्गदर्शन करायचं चल आपण जाऊया. त्याने मला टेबलवरती बसवलं, आम्ही उद्योगवर्ती सीबीएसला आलो, 50 रुपयाचा फॉर्म घेतला, फॉर्म फिलअप केला. एक जरा कळू शकते पण सांगतोय, ज्याने मला उद्योगवर्णीचा रस्ता दाखवलाय होता ठीक आहे किंवा दाखवलाय तो आजही जॉब करतो कारण की त्याने तो फॉर्म फिलअप केला आणि नंतर तो 45 डेजचा कोर्स कम्प्लीट नाही केला. पण माझ्यातली जी आग होती जिद्द होती मला कम्प्लीट करायचं होतं, मी इंटरव्ह्यू दिला आणि 45 त्या 45 दिवसामध्ये मला आठवतो संध्याकाळी 6 वाजले की बॉस काहीतरी एक्स्ट्रा काम सांगायचं आणि इकडे असं वाटायचं 6:30 वाजतात उद्योगवर्णी जायचं आज कोण गेस्ट लेक्चर घ्यायला येतात लोक. सो ते 45 डेज कम्प्लीट केल्यानंतर खरं एक दिवस तो आला लाईफमध्ये, ती तारीख होती तारखा कधीच विसरत नाही मी, 27 सप्टेंबर 2015 आणि AMTचा प्रोग्राम होता आणि 2 दिवस AMTसाठी सुट्टी मागितली मला भेटली नाही बट स्टील मी AMTला गेलो. तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर मला सांगितलं होतं आधीच रिसेप्शनला बॉसने डायरेक्टरने की पंकजाला गेलेला बाहेर बसून ठेवायचं. सो 9 वाजता माझं पंचिंग होतं, 9 वाजता मी गेलो कंपनीमध्ये, त्यांनी मला साईडला बसवलं. 9:30 झाले, 10 झाले, 10:30, 11 वाजले, 11:30 वाजता मला आग बोलवलं ते बेन मला आणि मी सॉरी बोलतो सॉरी काम कर उठ आणि आपल्या अकाउंटंटकडे जाऊन एक A4 साईजचा ब्लँक पेज घेऊन आहे ते काम सांगितलं आहे. मी गेलो A4 साईजचा पेज घेऊन आलो आणि त्याच्यासमोर बसलो तर बोलले तुला तुझं रिझाईन लेटर लिहायचं. आय वॉज शॉक की मी माझ्याकडे फोन नाही, मी विचारलं तुम्ही सांग मी जॉब करेल मग एक पैसे जमा करेल मग मी बिझनेस चालू करेल. तो 11:30 वाजताची जी गोष्ट होती मी त्यांना एकदा सॉरी बोललो, मी 2 सॉरी बोललो. मी बऱ्याच वेळा सॉरी बोलल्यानंतर मी पण विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण वडिलांनी कुठेतरी चाकोरी केली आहे, माझे पण वडील 45 वर्ष आले सातपूरमध्ये काम करत आहेत, मला माझं स्वराज्य उभं करायचं आणि मी रिझाईन लेटर लिहायला घेतलं. रिझाईन लेटरची सब्जेक्ट लाईन होती ॲज पर माय डायरेक्टर विश आय एम रिझाईनिंग माय पोस्ट. ॲक्च्युअल सांगतो जे आहे ते आणि डायरेक्टरकडे गेल्यानंतर डायरेक्टर लागले बरोबर हसायला. माझी इच्छाच नव्हती मित्र जॉब सोडायची कारण की सगळं शॉकिंग नव्हतं, 3 महिन्यानंतर ते बोलले असा रिझाईन लेटर देशी तुला एक्सपिरियन्स लेटर भेटणार नाही. तेव्हा मला मध्ये स्वतःला एवढंच उत्तर दिलं तेव्हा बोलू शकत नव्हतो. आज माझी अचीवमेंट किंवा आज सगळ्या गोष्टी बोलत आहेत. मी बोललो सर एक्सपिरियन्स लेटरची गरज नाही, आता मी थोड्या दिवसात एक्सपिरियन्स लेटर वाटणार माझ्या कंपनीची. सो एकच कारण होतं की ज्या पद्धतीने वागवलं गेलं होतं ठीक आहे ती पद्धत कुठेतरी चुकीची होती आणि त्या एका गोष्टीने मला मोटिवेट केलं मला स्वतःचा बिझनेस चालू करायला. 12:30-12:15 वाजले असेल मला वाटतं मी तिथनं लगेच उठलो आणि चांडल्या सरांना फोन केला. चांडल्या सरांनी मला यायचं भेटायचं कुठे तू आणि ऑफिसला मी आलो उद्योगवर म्हटलं सर जॉब सोडला आता तुम्ही बोला काय करायचं तुम्ही मार्गदर्शन करा आणि मग सरांनी सांगितलं आपल्याला अशा अशा पद्धतीने जायचं आणि मग पहिल्या 3 महिन्याचा इन्कम माझं फक्त 3,500 होतं ज्याला 10,000 रुपये साधे होते 30,000 यायला पाहिजे तर 3,500 रुपये आले आणि मग नंतर जे MBA शिकलो होतो स्वॉट अनालिसिस. बट त्याच्या अगोदर सकाळी उठून पेपर टाकताना एम्प्लॉयमध्ये एक्सप्रेसिव्ह हॉटेल असेल त्या एक्सप्रेसिव्ह इव्हेंटमध्ये मी काम केलेलं आहे तर कुठल्या कामाला लाजवलं नाही. या चौकामध्ये सुद्धा जे हुंड्याचं शोरूम आहे इथे इथे एक इव्हेंट होता, 3 दिवस मी ते तंबू टाकून बसलेलो होतो त्याकाळी आणि मी लोकांना सांगत होतो काय इन्कम टॅक्स भरणं इम्पॉर्टंट आहे तेव्हा मला पण माहिती नव्हतं की ऍक्ट रिटर्न काय असतं वगैरे. सो आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पुढे जातात आणि मग मी विचार केला आता चंग मानला की मला स्वतःची कंपनी चालू करायची. 3 महिने टफ होतं, स्वतःचे स्किलसेट लिहून काढले, मार्केटची नीड अंडरस्टँड केली आणि मग नंतर January 2016 सरांकडनं मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि त्या पद्धतीने मी कामाला सुरुवात केली. 12-15 कॉलेजेसला मी जाऊन सेशन्स दिले, एक उद्योगांचा मोठा प्रोग्राम म्हणून होता कालच मिळाला आणि त्यातनं सगळ्या गोष्टी ह्या शेपअप होते आणि त्यानंतर त्या कामाची मिळालेली अमाऊंट तिने मला मोटिवेट केलं. त्या दिवसापासून मागवळून कधीच नाही बघितलं, आज बीफला मीडिया
ला 3 वर्ष कंप्लीट होतात. January 2016 मी ऍक्च्युअली स्टार्ट केलं. शेवटची 10,000 रुपयाची सॅलरी माझ्याकडे होती मित्रांनो. त्याच्यातला 2,500 रुपयाचा लोगो मी बनवला आणि करंट अकाउंट ओपन करायला लिटरली माझ्याकडे 5,000 रुपयाचा मिनिमम बॅलन्स लागतो. त्यासाठी मला 5 महिने ते 6 महिने वाढवले लागले. ते ऍक्च्युअली सेव्हिंग होत नव्हती किंवा पेट्रोल वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये आलं होतं. बट आज सांगायला आनंद वाटतोय की आज एक क्रेडिट कार्ड आहे ज्याचं लिमिट 1,00,000 रुपये आहे आणि आज क्रेडिट कार्ड असेल, कार लोनवाले असतील, होमलोनवाले असतील, बँका सारख्या फोन करून सगळ्यांना सर दुसरं क्रेडिट कार्ड असतो कार्ड टू कार्ड. सो बिकॉज ऑफ वाय मला एकच दिसतं की कर्ज त्याला दिलं जातं, प्रॅक्टिकली मी बोलतो कर्ज त्याला दिलं जातं ज्याचं बॅलन्स शीट स्ट्रॉंग असतं, ज्याला गरज नसते, कारण की तो वेळेवरती हप्ता भरत असतो. बरोबर, ज्याला कर्ज दिलं जात नाही की तो वेळेवर हप्ता भरतो. तर ह्या बेसिक गोष्टी मला लॉकडाऊनमध्ये शिकवल्या आणि तिथून पुढे मग मी माझ्यावरून कधीच पाहिलं ना. आयुष्याचा मी फक्त हा जो पट तुम्हाला आत्तापर्यंत सांगितला हा माझा ब्लॅक अँड व्हाईट पट आहे. बरोबर, आणि खूप भारी मजा यायची. वेगवेगळ्या कॉलेजला लिडरशिपपेक्षा जास्त लेक्चर्स दिले, लोकांना मोटिवेट केलं आणि 2017 आयुष्यात माझं आलं आणि त्यातला एक काळा दिवस होता ज्या काळ्या दिवसाने माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पहिले 2 वर्ष माझे बिझनेसचे फक्त पैशाच्या मागे धावण्यासाठी होते. माझ्याकडे टाइम नव्हता फॅमिलीसाठी, फक्त बिझनेस चालू होता. बट सडनली आईचं जाणं आणि त्यानंतर काही गोष्टी रिअलाइज होणं, यु ऑल बिलीव्ह 2018 January जो पंकज घाडगे तुमच्या समोर उभा आहे या व्यक्तीकडे राहायला घर नव्हतं. January 2018 एक वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. एक दिवस असा पण माझ्या आयुष्यात आला की 50 रुपये जेवायला नाही, त्यावेळेस मित्रांनी साथ दिली. कारण की ऍक्सिडेंट हा माझ्या आयुष्यात ब्लॅक डे होता. एकीकडे वडील व्हेंटिलेटरवरती आहेत, मध्ये मी उभा आहे आणि खाली ॲम्ब्युलन्समध्ये यायची डेड बॉडी. डॉक्टर बोलतायत पैसे भरायला लागेल. मी पण नवीनच बिझनेस चालू केला आहे, जास्त काही सजेशन्स नव्हतं. सगळ्यांच्या मदतीने त्या सगळ्या प्रसंगाला मी सामोरं जाऊ शकलो. जर मी 10,000 रुपये कमावणारा पंकज घाडगे असलो असतो तर मला 20,00,000 रुपये कधी उधार दिले नसते. बट मी एक बिझनेसमॅन पंकज घाडगे म्हणून सगळ्या लोकांनी माझ्यासोबत ते उभे राहिले माझ्या परिस्थितीला. त्या चांदक सरांनीही प्रत्येक वेळेला आजपर्यंत माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला. तू लढ, मी तुझ्यासोबत आहे. आणि त्या पद्धतीने एक एक फाईटबॅक करत 4 महिने मी मित्राच्या घरी राहिलो. राहायला मला घर नव्हतं, स्वतःचं जे घर आहे सडपट वडिलांना जवळजवळ 12 फ्रॅक्चर्स आहेत, 12 हाडं तुटलेले. त्यांना मी बोलतो की तुम्हाला इथे मोटिवेट करायला नाही आलं ना. ॲक्च्युअल माझी सिम्पल आहे, तुम्ही करू शकतो तुम्ही करू शकतो एवढाच एक मॅसेज द्यायला आलो. त्यांना 3 हॉस्पिटल चेंज करून मी आज 2 पायावरती उभं केलेलं आहे. सो माझ्या लाईफचं मोटिवेशनल वाक्य काय आहे, ह्या गोष्टी झाल्यानंतर व्हॉट आय रिअलाइज, जे इम्पॉर्टंट गोष्टी मी तुमच्यासाठी शेअर करायला होत्या मी पुढच्या 10 ते 15 मिनिटात शेअर करतो. मला कळालं की मी एज्युकेशनच्या मागे लागलोय. एज्युकेशन व्हाय? बिकॉज आय वॉन्ट टू डू जॉब, आय वॉन्ट टू डू बिझनेस. व्हाय बिझनेस? टू अर्न मनी. व्हाय जॉब? टू अर्न मनी, राईट? बट इन एंटायर एज्युकेशन आपल्या सगळ्या ह्या 20-25 वर्ष जे काही आपण इन्व्हेस्ट करतो याच्यात कधी असं कुठल्या टॉपिकला एक सब्जेक्ट आला आहे? देर आर डिफरंट दिस आर द 6 वेज ऑफ टू अर्न मनी. पैसे कमवायचे 6 मार्ग आहेत. त्या 6 मार्गानंतर जर तुम्ही अवलंब केला तर तुम्हाला पैसे भेटतील. कुठेच नाही शिकवतात पैसा कसा कमवला जातो. सो आपण ज्या गोष्टीच्या मागे धावतोय तीच गोष्ट आपल्याला घरी घरी घरच्यांनी शिकवली नाही किंवा बाहेरच्या कोणीच लोकांनी शिकवलेली नाही आहे. जी आपण आज कुठे लॅक करतोय माझ्या जर्नीवर तुम्ही सांगू शकतो का? आपण फिनान्शियल एज्युकेशनमध्ये लॅक करतो. आपल्याला माहिती नाही पैसा कसा जवळचा 7 वर्षाने इन्व्हेस्ट करायचा. सो गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये माझी स्वतःची लायब्ररी डेव्हलप झाली. एक स्वप्न होतं माझ्या आईचं. पहिले 2 वर्ष माझ्याकडे स्वतःचं ऑफिस नव्हतं. उद्योगपतींच्या ॲड्रेसवरती सरांना विचारून सरांची परमिशन घेऊन व्हिजिटिंग कार्डवरती उद्योगपतींचा ॲड्रेस टाकलेला. आणि 2 वर्ष मी अशा पद्धतीने बिझनेस केला की मोस्टली मीटिंग्स माझ्या सगळ्या चायपत्री कॉलेज रोडला जायच्या, ठीक आहे. आणि उद्योगपतींनी पण सांगून ठेवलेलं की कोणी आलं तर कॉपरेट करा, मला फोन करा, मी त्यांना सांगेल. जे आणि मी प्रत्येक क्लायंटला लॉयल्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट हा. बिकॉज मार्केटमध्ये उभं राहायचं असेल तर खोटं कधीच बोलू नका. जे पॉसिबल ते सांगा. प्रत्येक क्लायंटला सांगायचं की माझ्या सरांचं ऑफिस आहे, माझं ते ऑफिस नाही आहे, चाललं काय. 2 वर्ष माझ्याकडे ऑफिस नव्हतं. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर जसं सगळेजण आता इथे म्हटलं की मी कमी वेळामध्ये बिझनेसमध्ये सक्सेस मिळवलं, तर ॲक्च्युली ह्या 3 वर्षांमध्ये मी बिझनेस हा प्रॅक्टिकली कधीपासून करतो तर 1 वर्षापासून करतो. बिकॉज तोपर्यंत माझ्याकडे ऑफिस नव्हतं, पण आईचं एक स्वप्न होतं की ऑफिस असलं पाहिजे. ऑफिसचं भाडं वगैरे सुद्धा पैसे नव्हते.
आपण ऑफिसचं डिपॉझिट भरायला पैसे नव्हतं, मित्रांनी सपोर्ट केला तू चालू करत, आणि मित्रांनी सपोर्ट करत 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 आज बघताय, आज यू वॉन्ट बिलीव्ह, त्या ज्या ऑफिसचं 4,000 रुपये भाडं भरायला माझ्याकडे नव्हतं 1 वर्षापूर्वी, जानेवारी 18 मधली गोष्ट करतो, आज 2019 मध्ये मी तुमच्या समोर उभा आहे, त्या ऑफिसवरती जवळजवळ मी 2.5 लाख रुपये खर्च केले, त्याच्या इंटेरियरवरती असेल, कलरवरती असेल, तिथल्या इन्फ्रा सगळ्या काही गोष्टी मी वर्कआउट केल्या. आज एकटा पंकज घाडगे 10,000 रुपये सॅलरीवरती काम करणारा आज साधारणतः आज छोट्या सगळ्या धक्क्यात मी परत एकदा सावरतो, परत उठून उभा राहतो, 35 ते 40,000 रुपये मी सॅलरी वाटतोय. आज 4 लोकांची बिग लॅंग्वेजची टीम आहे. गेल्या ह्या सगळ्या गोष्टींना फायडबॅक करण्यासाठी एकीकडे मी फिनान्शियली ड्रेन आहे, एकीकडे माझ्याकडे इमोशनली मी ड्रेन आहे, सगळ्या गोष्टींमध्ये मी झिरो आहे आणि झिरोतून झिरो व्हायचा. सी लोक, मी झिरोतून सुरू केलं, मी हिरो झालो, रेडिओला इंटरव्ह्यू होतात, पेपरमध्ये फोटो येतात, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित चालल्या, एक ऍक्सिडेंटने लाईफ चेंज केली. सडनली सगळी सेव्हिंग संपली, सगळ्या गोष्टी काही इन्व्हेस्टमेंट माझ्या ज्या करायच्या मला मोडाव्या लागल्या आणि अजून कर्ज माझ्यावरती झालं. बट प्रत्येकाला शब्द दिला होता की मी 6 महिन्यात 1 वर्ष तुमचे पैसे रिटर्न करेल. सी तुम्ही दिलेला शब्द आपल्यास इम्पॉर्टंट आहे, आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे, तोपर्यंत मी ऑफिसचं उद्घाटन पण केलेलं नाही, आजपर्यंत ऑफिसचं उद्घाटन पण नाही झालं. त्यानंतर ज्या गोष्टी इम्प्लिमेंट करत गेलो, आज माझा पर्सनल शो आहे. लास्ट इयर युवा टेजस पुरस्कार भेटला, गेल्या 1.5 वर्षात जवळजवळ 2 पुरस्कार घेऊन तुमच्यासमोर आहे, रेडिओला इंटरव्ह्यू होत आहेत, परत तोच पंकज घाडे उभा राहिला आहे, ज्याला लोक सांगत होते की आता काही खरं नाही झालं, आपण नाही वाटत की तुझे वडील जगतील, तुम्ही क्रिएटरवरती तू एक काम कर की नको पैसे जास्त खर्च नको, लोकल हॉस्पिटलला ॲडमिट कर. माझ्यातला पंकज म्हणत होता की नाही पंकज, बिकॉज आय बिलीव्ह इन कर्मा, किंवा आय बिलीव्ह की माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी जेव्हा मला ते सायकलवरती घेऊन फिरत होते, टोलवरती घेऊन फिरत होते, ज्यावेळेस मी चॉकलेटच्या एखाद्या शॉपमध्ये गेलो असेल, तेव्हा मी बर्नीकडे पाहिलं असेल, तर वडिलांना कळालं की कोणाला काय पाहिजे. तर आज त्या जागेवरती जो वडील आहे, तर मुलाला पण कळायला पाहिजे की वडिलांना काय पाहिजे. सो व्हेनेवर यू आर लिव्हिंग युअर लाईफ, पुट यू 100%, नेव्हर एव्हर गिव्ह अप. मी बोलतो देवाला बोललो तुला काय जे काय करायचं ते करतो, मी माझं 100% टाकणार, अँड आय स्टार्टेड फाईट बॅकिंग. आणि त्या गोष्टीनंतर यू वॉन्ट बिलीव, आजचीच गोष्ट सगळ्यांना सांगायला आनंद होतो की ज्या एरियामध्ये मी स्वप्न बघत होतो किंवा ज्या मध्ये मी राहायला शिकवत होतो, एव्हरीडे काम संपल्यानंतर आम्ही शाळेत आपल्याला बसायचो. सो तिथली मेंटॅलिटी होती की जास्त रेंट नाही भरायचं, कमी लोकांशी बोलायचं, सगळ्या वेगळ्या एक वेगळी वेगळी दुनिया आहे. बट महात्मा नगरमध्ये आज माझं स्वतःचं ऑफिस आहे, ठीक आहे, आज पूर्ण ऑफिस मी एकटा हँडल करतो. एकटा मीन्स आधी आधी मित्र पुढे बसायचं, मी मागे बसायचं, आमच्यात रेंट डिवाइड होतं, आज मी एकटा रेंट भरतो. आज डिजिटल मार्केटिंगमध्ये त्या दिवसानंतर गेल्या 6 महिन्यांमध्ये मी स्वतःवरती सी व्हेअर यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट करताय. माझा स्वतःचा मूलमंत्र आहे, मी 2 गोष्टीत इन्व्हेस्ट करतो. एक म्हणजे फूड, जे मला सगळ्यांनाच आवडतो ना जेवण. सो ऑलवेज ट्राय टू बी दॅट लेवल की यू कॅन अफोर्ड एनिथिंग इन युअर लाईफ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं एज्युकेशन किंवा पुस्तकं. आज मला डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट म्हणून नाशिकमध्ये ओळखलं जातं. तर तुमच्या माहिती सांगतो मित्रांनो, ज्या MBA साठी मी 2 लाख रुपये फी भरली संधी फाउंडेशनमध्ये, त्या 2 वर्षामध्ये डिजिटल मार्केटिंग हा शब्दसुद्धा त्या पुस्तकांमध्ये नव्हता, शब्द बोलतोय. त्यानंतर मी गेल्या 6 महिने जवळजवळ स्वतःच्या एज्युकेशनवरती 2.5 ते 3 लाख रुपये खर्च केले आहेत. आज ज्या लोकांकडून डिजिटल मार्केटिंग शिकतो ते वर्ल्डमध्ये टॉप एक्सपर्ट आहेत. सी त्यांच्या त्यांना मी डॉलर देतो, त्यांच्याकडनं शिकतो, आणि मी रुपयामध्ये म्हणजे इंडियात मी राहतो, नाशिकमध्ये बिझनेस करतो, तर मी रुपयामध्ये नाशिकच्या लोकांना सर्व्हिस देतो. शिकताना मला डॉलरमध्ये स्पेंड करावं लागतंय. नाशिकच्या बाकी IT कंपनीज काय करतात, तिकडचे क्लायंट घेतात, त्यांच्याकडनं डॉलरमध्ये पेमेंट देतात आणि सॅलरी देताना त्यांना रुपयामध्ये सॅलरी द्यायची. सो दॅट यू नीड टू अंडरस्टँड हिअर की नेव्हर एव्हर गिव्ह अप. जाता जाता खूप आयुष्यामध्ये शिकलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी मी तुम्हाला सांगून जाईल. सुरुवातीला माझ्याबद्दल बोलायला गेलं तर मी सर्वात 2 वर्ष हे पैशाच्या मागे खूप धावलो, ठीक आहे, किंवा लोकांच्या मागे मी जास्त धावलो. आणि त्यानंतर एकच गोष्ट रिअलाईज होत गेली किंवा एक एक पायरी जसं मी पुढे चालत गेलो तेव्हा कळत गेलं की बॉस, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी परत कधी आयुष्यात रिटर्न येणार नाही आहे, तो म्हणजे टाईम. दॅट यू नीड टू अंडरस्टँड. सो एक वेळ तुमच्याकडे तुमच्या आयुष्यातलं पैसा असेल नसेल डझंट मॅटर. आजच मी शिफ्ट होतोय आता अशा एरियामध्ये ज्या एरियामध्ये सी तुम्ही कुठल्या लोकांमध्ये राहतात ना, दॅट्स मॅटर अलॉट. यू आर द ॲव्हरेज ऑफ 5. तुमच्याजवळचे ठीक, परफेक्ट.
सो तुमच्या जवळचे जे पाच पाच लोक आहेत, ठीक आहे ना, तुमच्या जवळचे पाच लोक आहेत ज्यांना तुम्ही दररोज भेटतात बोलतात, ते खूप इम्पॉर्टंट आहे. यू आर द एव्हरेज ऑफ फॉर, ते जसे असणार तसं तुम्ही बनणार. ह्या एका विचाराने जो तुमच्या व्यक्तीकडे 2018 घर नव्हता राहिला, आज तो कॉलेज रोड सारख्या एरियामध्ये मी आत्ताच रिसेंटली एक दोन आठवडे झाले, ठीक आहे, आता तुम्ही म्हणत परचेस केलंय का, बरेच लोकांना परचेस वाटेल. नाही, मी बिझनेसमॅन आहे, 60-70 लाख रुपये घरामध्ये टाकून मला इन्व्हेस्टमेंट मी करेल तर मला घर पैसे ना देणार आहे, त्यापेक्षा मी ते 60-70 लाख रुपये बिझनेसमध्ये टाकतो, टर्नओव्हर 5 करोड घेऊन जातो, ठीक आहे, आणि मग नंतर स्वतःचा विला बांधतो. सो दॅट इज अ मेंटॅलिटी. लायबिलिटी कोणत्या गोष्टी आणि असेट काय अंडरस्टँड करता आलं पाहिजे. काल नाशिकमधला एक प्राईम लोकेशन आहे डिसुजा कॉलनी, तिथे मी आता ह्या आठवड्याचा शिफ्ट होतो. सो जो व्यक्ती 4,000 रुपये रेंट भरू शकत नव्हता, आज रेंट सगळं रेंट कॅल्क्युलेट केलं तर आज जवळजवळ 20-25 हजार रुपये तर मी रेंटच, पण जवळजवळ 30,000 रुपये रेंट मी भरतो. बिकॉज मेंटॅलिटी, माइंडसेट. आजूबाजूला उठल्यानंतर तुमच्या आजूबाजूला कोण लोक आहेत, दॅट्स मॅटर ऑल. सो सुरुवातीला लोक काय करतात, थोडक्यात सांगतोय, एज्युकेशन कम्प्लीट करतात, नंतर म्हणतात की मला जॉब पाहिजे, राईट, का पाहिजे जॉब, कोणी सांगू शकेल? हॅलो. बिकॉज नाही, पैसा नंतर येतो, तुम्हाला रिअलिटी सांगतो की जॉब पाहिजे, कारण की माझ्या मी बीएससी इलेक्ट्रॉनिक्स झाल्यानंतर मी पुण्यात गेल्यानंतर विचार करतो मी नॉन एक्सपिरियन्स आहे, नॉन एक्सपिरियन्स पाहिजे, पैसा सेकंडरी येतो. तर मला कोणीतरी घ्या, फ्रेशरला कुठे सुरू केलं जात नाही आहे, मला कुठेतरी मी एक्सपिरियन्स बनतो जेणेकरून मला पुढे जाऊन आयुष्यामध्ये काय होईल, एक्सपिरियन्सचा टॅग लागेल. तर तुम्ही पहिले एक्सपिरियन्सच्या मागे धावणार, नंतर तुम्ही एक्सपिरियन्स तुम्हाला 2-4 वर्ष भेटल्यानंतर तुम्ही पॅकेजच्या मागे धावता, राईट, इज इट ट्रू? आणि पॅकेजच्या मागे धावता 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 25-30 वर्ष तुमच्या आयुष्याचं कशा निघून जातं तुम्हाला कळतच नाही. आणि दॅन यू रिअलाइज, बॉस म्हणतो मला एन्जॉय नाही केला, मी तर आयुष्य जगलोच नाही, आम्ही तर फिरायला गेलोच नाही, महाबळेश्वरला पण नाही गेलो, पॅरिस वगैरे तर धावत आहे. सो बिकॉज हे का होतंय तुमच्यासोबत माहित आहे, जी गोष्ट आजपर्यंत मला शिकायला वयाच्या 25 वर्ष लागली ती गोष्ट मी तुम्हाला आजच्या ह्या मुवमेंटला मी सांगतोय. बिकॉज यू पीपल आर रेडी टू ट्रेड युअर टाइम विथ द मनी, यू आर ट्रेडिंग युअर टाइम विथ द मनी. तुम्ही तुमचे 8 तास विकता, तुम्ही तुमचं आयुष्य विकता. व्हॉट बिझनेस मॅन पर्सन डज, ते लोक काय करतात बिझनेसमॅन, ते टाइम ट्रेड कधीच नाही करत, दे ऑलवेज ट्रेड देअर स्किल सेट विथ द मनी, ते त्यांच्यातले स्किल सेट ट्रेड करत. आय एम नॉट हिअर टू वर्क, म्हणजे मी एक एम्प्लॉय नाही आहे, मी एक बिझनेसमॅन आहे. सो मी वेगवेगळ्या क्लायंट साठी काम करतोय आणि क्लायंटकडनं मी जी फी चार्ज करतो, जे कन्सल्टेशन, आज मी म्हणेल नाशिक मधलं सर्वात जास्त कोणी कन्सल्टेशन चार्ज करत असेल तर तुम्ही आहे. आय एम चार्जिंग, म्हणजे कन्सल्टेशन फी जी आहे ही सॅलरीच्या दुप्पट आज मी घेतो, सॅलरीच्या दुप्पट आज मी घेतोय, 1,00,000 रुपयाचं कन्सल्टेशन मी कमवतोय. आज आनंद होतो या गोष्टीचा की आज ज्या डायसवरती मी उभोय, सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि सरांच्या सपोर्टमुळे उद्योगवर्धनीचा एक स्टुडंट पासूनची माझी जर्नी, उद्योगवर्धनी माझी क्लायंट. आनंद आहे की आज उद्योगवर्धनी माझी क्लायंट आहे. आज एक ट्रायल व्ह्यू अच्छा लागला मला, सांगा किती लोक येते ना फेसबुक वरती इन्स्टा वरती ह्या सेमिनारचे ऍड बघून आले, प्लीज हॅलो, तुम्ही आले नाही, तुम्हाला आणलं गेलंय, कोणी तुम्हाला आणणार, तुमच्या समोर तुम्हाला कसं समजलं, दॅट इज किंग. सो सर सांगायला आनंद होतोय, साधारणतः फेसबुक मधनं 1,540 बिझनेस लीड आहेत गेल्या 4 महिन्यामध्ये जनरेट केलेत आपण. सो एवढ्या पद्धतीने काय आहे, तो फक्त स्किल सेट आहे. अगेन आय एम सेइंग दॅट ऑलवेज ट्रेड युअर स्किल सेट विथ द स्किल सेट विथ द ऑलवेज ट्रेड युअर स्किल सेट विथ मनी, डोंट ट्रेड युअर टाइम विथ द मनी, लक्षात ठेवा, कारण की टाइम लिमिटेड आहे, टाइम परत येणार नाही, स्किल ट्रेड करा. पुढची गोष्ट सांगतोय, मागच्या वर्षी युथ सकाळचा एक युथ नेटवर्कचा प्रोग्राम झाला होता आणि त्या प्रोग्राम मध्ये सकाळमध्ये हा एक डायलॉग माझा खूप फेमस, किंवा हे वाक्य माझं खूप फेमस झालं होतं, प्रत्येकाला ते आजही आठवतात. 3 टाइपचे लोक असतात, कुठलंच कॉपी पेस्ट नाही आहे, स्वतःच ओन क्रिएशन आहे. 3 प्रकारचे लोक असतात, त्यातला पहिली कॅटेगरी जी आहे ते आहे, याच्यानंतर काही कॅटेगरीतले लोक इथे बसले आहेत, मजबूत आदत आहे, मजबूत आहे, घड्याळ 7 वाजलेचा, काय भेटणार आहे,
टीव्ही लावून आयपीएल वगैरे बसणार? आयपीएल मध्ये स्वतःचं ब्रँड कधी बघणार? ठीक आहे. सो मजबूर लोक आहेत. जे मजबूर लोक कायम उदाहरण येतात ऑब्जेक्शन. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीही म्हणजे तक्रार नाही केलेली. ठीक आहे, तक्रार करायला तर संपले तुम्ही त्याच जागेवरती. देवा माझ्यासोबत असं काय झालं किंवा सिच्युएशन माझ्यावरती काय देतो. ठीक आहे, सो ऑलवेज से वाय, काय म्हणू नका की वाय मी, ऑलवेज से ट्राय मी. कारण की तुमचे एक्सपिरियन्सेस तुम्हाला घडवत असतात. तो सर्वात पहिली कॅटेगरी जी आहे ती आहे कुठली? मजबूर. दुसरी कॅटेगरी आहे या दुनियामधल्या लोकांमधली मजदूर. मजदूरी करायला जन्म आले त्यामुळे ठाण घ्या काय, तू ऑडिट नाही आहे तर मर्सिडीज म्हणून नाही, मी पल्सर घेतली आणि मी 30,000 रुपयेचा जॉब करणार तुझ्याकडे. मला ऑडिटचं स्वप्न नाही बघायचं. किती नॉलेज असेल, किती स्किल असेल, बिकॉज दे आर ट्रेडिंग द टाइम विथ द मनी, दे कांट ग्रो मोर. आणि तिसऱ्या टाइपचे लोक जे इथे सगळेजण आहेत, वेगळ्या पद्धतीने घ्या. ठीक आहे, कारण की त्या शब्दाचा वेगळा अर्थ निघू शकतो. एपीजे अब्दुल कलाम त्यांच्यापैकी एक आहेत, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सक्सेसफुल लोकांमध्ये सगळे लोक या कॅटेगरीत मोडतात. कुठली असेल कॅटेगरी? मजदूर पाहिलं, मजबूर पाहिलं, तिसरी कॅटेगरी कुठली असेल? नो, मजनू. मजबूत नाही, मजनू. बिकॉज दे आर व्हेरी पॅशनेट अबाउट दोज थिंग्स. एक गोष्ट, सचिन तेंडुलकर क्रिकेट 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 क्रिकेट. आज जेवढं माझं मी तर परत तेच बोललो, जेवढं वेळ तेवढा एक्सपिरियन्स आहे. वॉट दिस पीपल आर डुईंग एव्हरी डे. चलो लोकांना बिझनेस म्हणून घडवायचं, चल आपल्याला बिझनेस म्हणून घडवायचं. सो सगळ्या उठल्यानंतर सगळ्या लोकांना काय प्रश्न पडतो? तुमच्या आयुष्याचा वाय क्लिअर आहे का? माझं विजन आणि मिशन स्टेटमेंट तुमच्या समोर सादर करतो. माझ्या लाईफचं विजन आहे, आय वॉन्ट टू हेल्प ईच अँड एव्हरी पर्सन टू ग्रो देअर लाईफ, पर्टिक्युलरली एंटरप्रेन्युअर्स, स्टार्टअप, स्टुडंट्स. बाय युटिलायझिंग डिजिटल मार्केटिंग दे कॅन ग्रो देअर बिझनेसेस. मी त्यांना लीड जनरेशन शिकवतोय, मी लीड जनरेट करून देतोय, ऑनलाईन सेल्स मी त्यांना शिकवतोय. हे लाईफचं विजन आहे, माझ्या लाईफचं मिशन आहे. आय एम हिअर टू अवेअर एज्युकेट एम्पॉवर पीपल. मला अवेअर करायचं, एज्युकेट करायचं आणि एम्पॉवर करायचं. दॅट्स वाय आय एम इन फ्रंट ऑफ यू. जर माझं हे मिशन स्टेटमेंट नसतं तर मी तुमच्या समोरच नसतो. तर आता आता फक्त एकच गोष्ट सांगेल की सिच्युएशन कुठली असो, तिला फाईटबॅक करता आला पाहिजे, बाउन्स बॅक करता आला पाहिजे. आज सिच्युएशन उलटी आहे. 1.5 वर्षापूर्वी लोक म्हणत होते आता काही खरं नाही, आता आता उठत नाही, इम्पॉसिबल आहे. पैशाचं महत्व आहे, फॉरश्युअर आहे. बट मी बोलेल आजच्या माझ्या टॉप प्रायोरिटी वरती काय आहे, तर आजच्या माझ्या टॉप प्रायोरिटी टाइम आहे, नॉट अ मनी. आधी मनी होतं, आता टाइम आहे. ठीक आहे, सो त्यासाठी स्वतःसाठी टाइम काढतोय. एव्हरी सॅटर्डे संडे सायकलिंग करतोय. यु वॉन्ट बिलीव, जानेवारी महिन्यामध्ये माझ्याकडे परत बोलतोय सारखं म्हणून काय आहे ते. बट मला तुम्हाला सांगायचं की दिस इज अ प्रॅक्टिकल स्टोरी. ज्या व्यक्तीकडे 4,000 रुपये ऑफिसचं भरायचं रेंट नाही आहे, त्याने स्वतःला बर्थडेला ऑक्टोबरमध्ये, ठीक आहे, 2018 ऑक्टोबरमध्ये स्वतःला गिफ्ट दिलं मी. का तर माझ्या लहानपणापासून ड्रीम होतं की मी सकाळ उठून सायकलवरती पेपर टाकायचं, त्याला वाटायचं मला सायकलिंग व्हायचं, पण मी होऊ नाही शकलो. ठीक आहे, बट सायकलिंग मी सोडलेलं नाही आहे. यू डोंट बिलीव की मी सायकल जी घेतली तिची कॉस्ट 52,000 रुपये. लोक बोलतात काय 52,000 रुपये सायकलिंगमध्ये, 5,000ची पण भेटते, 2,000ची पण भेटते. बट त्यांना कळणार नाही की ज्यावेळेस पाऊस पडायचा आणि सगळं पेपर टाकायचं त्यावेळेस मी ते स्वप्न बघितलं. सो पंकज घाडगे शो आहे आणि जसं आता इथे बसलेले सगळे लोक आहेत, तुमच्यासाठी सांगतोय की आज मी इथे बसून माझं मी 15 वर्ष पुढे 20 वर्ष पुढे विचार करतोय. कुठला बिझनेसमन नाही आहे जो त्याची लाईफ डॉक्युमेंट करत असेल. ठीक आहे, हे सगळं रेकॉर्ड होतंय, हे युट्यूब चॅनलला येणार आहे. हा इथे तुम्हाला माहिती असतंय, मोबाईल फ्लाईट मोडलाय, सगळं रेकॉर्ड होतंय. सो याचाच पॉडकास्ट बनणार आहे, याचाच व्हिडिओ बनणार आहे. माझं टार्गेट आहे पर्सनल ब्रँडिंग वरती मी पुढच्या 3 महिन्यामध्ये 2,00,000 रुपये खर्च करतोय स्वतःच्या पर्सनल ब्रँड वरती. पंकज घाडगे शो माझा पहिला शो आहे नाशिक मधला, किंवा मी पहिला बिझनेसमन आहे, पहिला मार्केटर आहे ज्याच्याकडे स्वतःचा युट्यूबचा चॅनल पण आहे, युट्यूबचा स्टुडिओ पण आहे. ठीक आहे, दुसरा शो माझा येतोय आज पंकज, तिसरा शो मी आणतोय तुम्हाला सगळ्या लोकांना फ्री नॉलेज देण्यासाठी की डिजिटल मार्केटिंग किती पद्धतीने आपण वापरू शकतो आणि छोट्याला छोट्या मोठ्यातला मोठा बिझनेस आपण करू शकतो, डिजिटल मार्केटिंग करून ग्रो करू शकतो. त्यासाठी डिजिटल मार्केटिंग इन मराठी बाय पंकज घाडगे.
हा मी शो आणतोय आणि येत्या काळामध्ये माझं टार्गेट आहे की 10 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं विदिन नेक्स्ट 1 इयर. युट्यूब वरती सगळीकडे माझं नाव एकच आहे, बीफला पंकज. बीफला माझ्या कंपनीचं नाव आणि पंकज माझं नाव. सो तुम्हाला जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल किंवा युट्यूब आहे, जस्ट गुगल इट पंकज घाडगे. सो स्वतःचे प्रूफप्रिंट आज क्रिएट करणं गरजेचं आहे. मी बोलतो मार्केटमध्ये लोकांना की तुम्ही डिजिटल मार्केटिंग करा, युट्यूबची मार्केटिंग करा आणि स्वतःकडे काय नाही येत. असं जसं सर बोलले ना, ते का तत्वावरती काम करतो का, मी त्या गोष्टी डॉक्युमेंट करतो. गेल्या 6 दिवसामध्ये किती लोकांपर्यंत पोहोचलो असेल माहिती, इंस्टाग्राम वापरून 22,000 लोकांपर्यंत पोहोचलो विदाउट स्पेंडिंग सिंगल रुपी, एकही रुपया खर्च न करता. सो लोकांना शिकवण्याचं पण काम चालू आहे, बट इम्प्लिमेंट करणं पण चालू आहे. सो जाता आता एक माझा आवडता शहर आहे, काम बोलत असतो जो मी आजही बोलेल. आधीचा तुम्हाला जोश मला ऐकत असेल तर आता शांत झालाय पंकज, कारण की त्याला कळायला ओढून काय नाही होतो. ज्याला पेटायचं तो पेटणार आहे, आणि ज्याला पेटायचं नाही त्याच्यावर पेट्रोल आणून टाका तरी तो पेटणार. सो माझा आवडता शहर आहे, ज्याने मला प्रत्येक मोमेंटला साथ दिली आहे. ना संघर्ष ना तकलीफ आहे तो क्या मजा आहे जीने में. आता तुमच्या आयुष्यात संघर्ष नसेल तर आयुष्यात तुम्ही ग्रो कसे होणार. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आहे जीने में. बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. सो मला घडवणारे माझे गुरु चांडक सर, मी त्यांच्या स्वतःच्या आधारी आहे. इथे बसलेले जेही आदरणीय व्यक्ती आहेत, तुम्ही आहात. आज तुम्ही माझा व्हॅल्युएबल टाइम, तुमचा व्हॅल्युएबल टाइम मला दिला, त्याबद्दल धन्यवाद. एवढे 2 शब्द सांगून मी थांबतो. थँक्यू.